नुकतीच सर्व जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई लिपिक स्टेनोग्राफर या पदासाठी नोटीस आलेली आपल्या सर्वांना माहितीच आहे या सर्व पदाची ॲड चार डिसेंबरला वेबसाईटवर येणार आहे मित्रांनो तब्बल ही जाहिरात पाच वर्षाने येत आहे मला माहितीच आहे आपण सर्व या जाहिरातीच्या प्रतीक्षेत होता आता ही प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्व पदांची पात्रता काय पाहणार आहोत कारण दोन हजार अठरामधील पात्रता आता दोन हजार तेवीसमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर तो बदल कोणता आहे तो आपण सविस्तरपणे या पदाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो मित्रांनो पण आपल्याला सिलेक्ट व्हायचा आहे त्यामुळे न्यायालयीन भरतीमध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते अन्यथा तुम्हाला माहितीच आहे थोड्याशा कारणामुळे देखील आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो ही दोन हजार अठराची ॲड आहे तर या ॲडमध्ये शिपाई हमाल पदाची पात्रता दिलेली आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिली पात्रता आहे कमीत कमी इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा आणि शरीरएष्टी चांगली असावी म्हणजे कमीत कमी सातवी पास आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मास आलेल्या मुलामुळे उमेदवाराच्या हयात मुलांची एकूण संख्या ही दोनपेक्षा जास्त नसावी मित्रांनो शिपाई हमाल पदासाठी दोन हजार तेवीसमध्ये जे ॲड येणार आहे त्यासाठी सुद्धा पात्रतेचे निकष दोन हजार अठराप्रमाणेच असणार आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही मित्रांनो दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस यामध्ये लि कनिष्ठ लिपिक या पदासाठी जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांची पात्रता याच्यामध्ये बदल केलेला आहे तर दोन हजार अठरामध्ये काय होते ते आपण या ठिकाणी पाहू तर पात्र होण्यासाठी कमीत कमी एस एस सी म्हणजे दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा लागतो विद्यार्थी परंतु कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल याचा अर्थ अगोदर असं होतं जर दहावी जरी असले तरी या ठिकाणी जे उच्च शिक्षित आहे त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जात होते नंबर दोन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा आय टी आयद्वारे घेतली गेली इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे कंपल्सरी आहे तसेच संगणकाचे ज्ञान म्हणजे एम एस आय टी देखील असणे अत्यंत आवश्यक असते त्याच पद्धतीनं सु तुम्ही स्वतः पाहू शकता त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे एम एस आय टी जर नसेल तर तेवढे सर्टिफिकेट आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक असते तरच आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म फिलअप करण्या करता येतो मित्रांनो चार डिसेंबर रोजी जे ॲड प्रकाशित होणार आहे तर त्या ॲडमध्ये तुम्हाला क्लर्क या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन काय म्हणते कॅन्डिडेट फॉर बींग इलिजिबल कैंडिडेट इलिजिबल असला पाहिजे काय मस्ट प्रोसेस डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी कोणत्याही युनिव्हर्सिटीची तुमच्याकडे डिग्री असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच ॲडव्होकेट नॉलेज ऑफ द रिजनल लँग्वेज ऑफ द कोर्ट इन द डिस्ट्रिक्ट म्हणजेच ॲडव्होकेट नॉलेज जे कायद्याचे नॉलेज आहे ऑफ द रिजनल लँग्वेज ऑफ द कोर्ट इन डिस्ट्रिक्ट म्हणजेच ज्या जिल्ह्याच्या कोर्टमध्ये जी भाषा वापरली जाते त्या भाषेचं ज्ञान आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे पुढची पात्रता काय मित्रांनो बघा या ठिकाणी व्यवस्थित मस्ट हॅव पास्ड गव्हर्मेंट कॉमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्मेंट बोर्ड ऑर गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन कंप्युटर टायपिंग बेसिक कोर्स सी जी सी टी बी सी ऑर आय टी आय फॉर स्पीड म्हणजेच या ठिकाणी इंग्लिशची स्पीड आपल्याकडे चाळीसची असणे कंपल्सरी आहे तसेच अँड स्पीड ऑफ थर्टी डब्ल्यू पी एम इन मराठी टायपिंग आणि मराठीची थर्टी असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच कंपल्सरी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा प्रोसेसेस कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट अबाऊट प्रोफिसियन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडो अँड लिनक्स इन ॲडिशन ऑफ एम एस ऑफिस म्हणजे एकंदरीत पूर्ण जर वाचण्यापेक्षा मित्रांनो शॉर्टकट म्हणजे सांगायचं म्हणजे तुमच्याकडे एम एस सी आय टी हा सर्टिफिकेट असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नाही तर त्यांची यादी दिलेली आहे बघा यापैकी एक जरी असलं तरी या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता ते फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओमधील मा माहितीमुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल अगोदर जे टायपिस्ट जे क्लर्क या पदासाठी फक्त दहावी पात्र जरी असले तरी तुम्हाला फॉर्म भरता येत होतं परंतु आता दोन हजार तेवीसमध्ये जी ॲड येणार आहे त्या ॲडमध्ये तुम्हाला जर क्लर्क या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे मस्ट डिग्री असणे कंपल्सरी आहे तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतो अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही शेवटी आपण पाहूत मित्रांनो सर्व पदासाठी एज लिमिट काय सांगण्यात आलेली आहे तर बघा ह्या ठिकाणी द एज लिमिट फॉर ऑल पोस्ट म्हणजे सर्व पोस्टसाठी शुड नॉट बी लेस दॅन एटीन इयर्स म्हणजे सर्व पोस्टसाठी तुमचं वय हे अठरा वयापेक्षा कमी असू नये अँड मोर दॅन थर्टी इयर्स आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त असू नये ते कोणासाठी आहे इयर्स ऑफ एज इन केस ऑफ जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपनसाठी त्याच्यानंतर अँड फोर्टी थ्री इयर्स इन केस ऑफ कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग म्हणजेच त्रेचाळीस वर्ष असे कॅन्डिडेट जे ऑदर कास्टमधून बिलॉंगिंग करतात ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत बघा टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्रायव्ह अदर बॅकवर्ड क्लास और स्पेशल बॅकवर्ड क्लास ॲज अ स्पेसिफाईड बाय द गव्हर्मेंट गवर्नमेंटनं जे वेगवेगळ्या कास्टसाठी ठरवलेले आहे त्यांच्यासाठी म्हणजेच या प्रकारची एज लिमिट लिमिटवाल्यांनाच त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर मग भेटूया मित्रांनो आपण पुढच्या अपडेटसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये